जर का पक्षांनी ठरवलं तर बाबांची पूर्ण कामं जी आहेत ती पूर्ण करायला आम्ही नक्कीच पुढे येऊ. दोन निवडणुका एकसारख्या कधीच होत नाहीत, त्यामुळे मला नाही वाटत की सेम सिच्युएशन खासदारकीला असेल. उमेदवारीबाबत निर्णय हा सर्वस्व पक्षाचा असतो आणि तो निर्णय ते घेतील. आत्ताचं राजकारण खूप बोलाटाईल आहे, त्यामुळे आज नाही सांगू शकत की उद्या काय होईल. आयसीयू मधल्या शेवटच्या दिवसापर्यंत बाबांनी काम केलं आणि हे मी प्रत्यक्ष पाहिलंय. पार्टीपेक्षा ते आम्ही आमच्याकडे म्हणतो ना की सेल्फ लास्ट चं उत्तम उदाहरण म्हणजे बापटसाहेब आहेत. विष्णू सानप प्लेट्सअप मराठीमध्ये गेल्यानंतर अनेक चर्चा झाल्या, त्यांच्याबद्दल आठवणी अनेकांनी बोलून दाखवल्या. मात्र बापट कुटुंबियांची भूमिका पुढील राजकारणाबद्दल काय असणार आहे? बापट कुटुंबियांची भूमिका म्हणल्यास तर जे पक्ष देईल ती आमची भूमिका आणि ती आमची जबाबदारी असेल आणि जे काम आम्हाला नेमून देतील ते आम्ही पूर्ण करू. सातत्याने ज्या काही बातम्या माध्यमांमध्ये येतात त्याचं त्यामध्ये ठळक तुमचं नाव असतं. गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वर्धा बापट या प्रबळ दावेदार मानले जातात अशा चर्चा होतात, तर खासदारकीची संधी किंवा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुमची भूमिका काय असेल? नाही, आतापर्यंत तरी अशी कुठलीच चर्चा माझ्यापर्यंत आलेली नाही, म्हणजे पक्षाकडनं अजून तरी अशा कुठल्या चर्चा झालेल्या नाहीत. त्यामुळे जर का जे काही पक्ष ठरवेल, उमेदवारीबाबत निर्णय हा सर्वस्व पक्षाचा असतो आणि तो निर्णय ते घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे कुठलाही उमेदवार दिला तरी आम्ही त्याच्यासाठी पूर्ण पक्ष म्हणून काम करणारच आहोत. उमेदवारी दिली तर तुम्ही खासदारकी लढणार? नाही, हे पहा, मी असं आधी पण सांगितलंय की जर का पक्षांनी ठरवलं तर बाबांची पूर्ण कामं जी आहेत ती पूर्ण करायला आम्ही नक्कीच पुढे येऊ आणि दिलेली जबाबदारी पार पाडू. आताच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आपल्या निवासस्थानी आले होते, भेट घेतली होती, त्यानंतर राजनाथ सिंग हे आता दोन दिवसापूर्वी आले येऊन गेले. काही लोकसभेबद्दल चर्चा झाली का? नाही, लोकसभेबद्दल काही चर्चा नाही झाली, पण नक्कीच ते आमच्या सोबत आहेत हा मेसेज देण्यासाठी ते आले होते आणि कुठल्याही अडचणी असतील तर ते एक पार्टी नाही परिवार म्हणून आम्ही आहोत पहिल्यांदा असं सांगायला ते आले होते. आता कसब्यात मुक्ताताई गेल्यानंतर टिळक कुटुंबियांना अखेरच्या क्षणी उमेदवारी डावलण्यात आली, त्यांच्या आगी हेमंत रासने यांना देण्यात आली. त्यानंतर अशाही चर्चा रंगल्या की ब्राह्मण समाजाचा एकूणच टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्यामुळे नाराजी ओढवली भाजपवर. या लोकसभेमध्ये जर बापट कुटुंबियांना डावलून जर दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर त्याचा रोषाचा सामना करावा लागू शकतो अशा चर्चा आहेत. नाही, मला असं वाटतं की प्रत्येक निवडणुकीचं इक्वेशन वेगळं असतं. कसबा मतदारसंघात जे काही झालं ते स्पॉन्टेनियसली पक्ष डिसाईड करत असतो, त्या त्या ठिकाणचे निर्णय तेव्हा तेव्हा घेतले जातात आणि दोन निवडणुका एकसारख्या कधीच होत नाहीत, त्यामुळे मला नाही वाटत की सेम सिच्युएशन खासदारकीला असेल आणि पक्ष योग्य तो निर्णय घेईल असं मला वाटतं आणि आम्ही ही जागा भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून नक्कीच जिंकू. गिरीश भाऊ बापट यांच्यासोबत तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तुमचा बराचसा वावर होता आणि तुमच्याकडे गिरीश बापट यांचा पुढील राजकीय वारस म्हणूनच पाहिलं जातं, तर यापुढे तुमच्या दृष्टीने हा वारसा पुढे नेण्याचा कसा प्रयत्न असेल? मला असं वाटतं की अगदी गरीबातल्या गरीब व्यक्तीपासून ते सर्व सामाजिक संस्था असतील, सर्व स्तरांवरचं काम असेल, त्याच्यासाठी त्यांचा पाठिंबा हे सगळं बघता त्यांचं काम कसं सिन्सिअरली आम्ही पुढे नेऊ आणि ती जबाबदारी आमच्यावर खूप मोठी आहे ती आम्ही पार पाडायचा नक्कीच मी प्रयत्न करेन. कसब्याची निवडणूक झाली तेव्हाही तीच चर्चा झाली, आताही पोटनिवडणूक होते आणि ही पोटनिवडणूक जर झाली तर महाविकास आघाडी ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी असं तुम्हाला वाटतं का? बिनविरोध करावी किंवा लढवावी किंवा त्या निवडणुकी संदर्भातले कुठलेही निर्णय हे माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा असे नसतील आणि ते आमच्या पार्टीतले नेतृत्व ठरवेल आणि पक्ष ठरवेल की तो ऑलरेडी मला वाटतं बावनकुळे साहेबांनी मागे आव्हान केलं होतं की ती बिनविरोध व्हावी म्हणून. त्यामुळे आत्ताचं राजकारण खूप बोलाटाईल आहे, त्यामुळे आज नाही सांगू शकत की उद्या काय होईल. ताई, जिल्हा प्रशासनाने ही पोटनिवडणुकीच्या संदर्भात अशा
अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या, ती काही औपचारिक असती मात्र त्यांनी दिला. चंद्रकांतदादा शहरात आपले राहतात, पालकमंत्री आहेत, त्यांनी काही अशा सूचना केल्या किंवा देवेंद्र फडणवीस यांनी काही आपल्याला काही सूचना केल्या का निवडणुकीसंदर्भात? नाही, निवडणुकीसंदर्भात आत्ता जे फॉर्मली ECIकडनं नोटिफिकेशन निघतं ते एक लेटर त्यांच्याकडे फक्त वेकन्सीचं गेलंय, त्याच्यानंतर जे काही प्रशासनाद्वारे येतं तसंच येईल. आणि एकदा इलेक्शन डिक्लेअर झाली की मग रोल येतो पार्टीचा आणि मग कॅन्डिडेटचा आणि पुढचा सगळं. बापट साहेब हे 5 वेळेस आमदार होते, आता ते खासदार होते, खूप प्रेम केलं पुण्याच्या जनतेने त्यांच्यावर, काय स्वप्न होते त्यांचे आणि शेवटच्या दिवसांमध्ये तुमचं काय बोलणं व्हायचं, मतदारसंघाबद्दल ते बोलायचे का? बापरे, ह्याच्यासाठी मला म्हणजे जेवढा वेळ द्याल तुम्ही तेवढा कमी पडेल, कारण त्यांचं विजन खूप मोठं होतं. शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे आय एम नॉट जोकिंग, ICU मधल्या शेवटच्या दिवसापर्यंत बाबांनी काम केलं आणि हे मी प्रत्यक्ष पाहिलंय. तुम्ही आज जर दीनानाथच्या स्टाफला विचारलं तर ICU मध्ये बाबांचं, आमचे जे PA आहेत, काम बघणारे आहेत, ते पेपर्स घेऊन जायचे आणि 29 ते गेलेत, 28 त्यांनी पेपर साईन केलेत. त्यामुळे अनबिलिव्हेबल ते काम करायचे आणि त्यांना शेवटी शेवटी त्रास होत होता खूप, पण तरीही त्यांनी त्यातनं खूपशा गोष्टी पुढे जाण्यासाठी बघितलं आणि काम शेवटपर्यंत त्यांनी केलं. अगदी कसब्याच्या निवडणुकीत जेव्हा प्रचार शिगेला पोहोचला होता त्यावेळेस वरिष्ठांनी, खुद्द पवार साहेबांनी सुद्धा सल्ला दिला की त्यांनी बाहेर पडू नये, मात्र त्यांना प्रचारासाठी बाहेर पडावं लागलं होतं. ती कुठेतरी दुःख वाटतंय का त्या गोष्टीचं की त्यांना त्या अवस्थेत प्रचार करायला यावं लागलं कसब्याच्या निवडणुकीत? नाही, दुःख म्हणजे आम्ही घरचे म्हणून त्यांना किंवा पार्टीमध्ये सुद्धा अनेक लोकांचं मत होतं की त्यांनी बाहेर पडू नये म्हणून, पण त्यांच्या मनातला कार्यकर्ता आणि पार्टीसाठी असलेली निष्ठा ही इतकी मोठी होती की त्यांना त्यांचे फिजिकल बॅरियर सोडून पुढे जाऊन पार्टीसाठी काम करावं हे शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं आणि ते खूपच म्हणजे पार्टीपेक्षा ते आम्ही आमच्याकडे म्हणतो ना की सेल्फ लास्ट तर उत्तम उदाहरण म्हणजे बापट साहेब आहेत. काय असे तुम्हाला शेवटच्या दिवसात त्यांनी गुरुमंत्र दिलेत का की या पुढील राजकारणासाठी किंवा आपल्या पुणे मतदारसंघासाठी कसब्यासाठी काय गुरुमंत्र दिले? गुरुमंत्र वगैरे असं काही स्पेसिफिकली नसतं, पण नक्कीच त्यांचं जे काम आहे त्याचा फॉलोअप ते तिकडे बसून फोनवरती मला सांगायचंय किंवा गौरवला सांगायचं काम आहेत. आणि उद्घाटनाला आम्ही फक्त बाबांचे म्हणजे आमच्या घरात काम केलं आणि त्यांचं काम आहे आणि त्याचं इनॉग्रेशन आम्हीच करू असं कुठेच झालेलं नाही. पाहाल तर प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या त्या ठिकाणचे लोक तिकडचे कार्यकर्ते प्रत्येक कामाचा फॉलोअप हा नक्कीच मी घेत होते आणि ते काम तिकडे एस्टॅब्लिश करणं, तिकडच्या लोकांना जोडून देणं, ते सगळं आम्ही घरात त्यांना मदत करायचोच. खासदार म्हणून त्यांच्याकडे खूप अपेक्षेने लोक पाहायचे कारण त्यांची कामं खूप व्हायची आणि ते काम करण्यासाठी एक त्यांचं विजन होतं, ते पूर्ण करायचं असेल तर आम्हाला खूप मोठं काम करावं लागेल. पण त्याचं बर्डन आणि ती जबाबदारी पण खूप मोठी वाटते. शेवटचा प्रश्न ताई, आता ही काँग्रेसची जागा आहे या ठिकाणी, मात्र राष्ट्रवादीकडून या ठिकाणी दावा केला जात आहे, प्रशांत जगतापांचं नाव पुढे येत आहे, या आव्हानाकडून काय आव्हान? नाही, मी असं काही आव्हान करणार नाही कारण आम्ही ती खासदारकीची ती पक्ष म्हणून आम्ही पाहतो त्याच्याकडे आणि जो निर्णय ते घेतील त्याच्यावर आहे. ऑलरेडी त्यांनी आव्हान केलेलं आहे.